माझे सहकारी निलेश बंगाले सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांसंदर्भातले अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवतात. निलेश, आताचे अपडेट्स. आपण जर बघितलं तर वर्ध्यामध्ये मोठा झटका जो आहे तो भाजपला बसलेला आहे. खरं म्हणजे वर्ध्यामध्ये भाजपचे 4 विधानसभापैकी 3 विधानसभामध्ये आमदार आहेत आणि 1 खासदार सुद्धा आहेत. असं एकूण 5 जणांचं बालाबल असलेला पक्ष काहीच टिकू शकला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वर्ध्यामध्ये फक्त सेलूला 3 जागावर भाजपला आपला म्हणजे समाधान मानावं लागलेलं आहे. आपण पुलगाव देवडीला जर बघितलं तर 18 पैकी 18 जागेवर काँग्रेस राष्ट्रवादीचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने आपण जर विचार केला आरवी विधानसभा क्षेत्रातील आष्टी कारंजा एपीएमसीचा कृषी उत्पन्न बाजार समितीचा, तर त्या ठिकाणी सुद्धा 18 पैकी 7 जागेवर आता काँग्रेस आघाडीवर आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ही आघाडी तोडणे भारतीय जनता पक्षाला कदाचित शक्य होणार नाही अशी सुद्धा आशंका या ठिकाणी होता. एकंदरीत आपण जर बघितलं तृप्ती तर आरवी विधानसभा क्षेत्रामध्ये आमदार दादाराव केचे हे भाजपचे आमदार आहेत आणि त्यांनी मोठ्या जिद्दीने या सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तयारीला जोर लावला होता. आणि त्याचप्रमाणे काँग्रेसचे जे प्रदेश सरचिटणीस आहे अमर काळे, जे माजी आमदार सुद्धा आहेत, त्यांनी सुद्धा मोठी ताकद या ठिकाणी लावली होती आणि या सर्व विषयाला अनुसरून मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं बलाबल जे आहे हे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे एकंदरीतच आपण जर बघितलं होते तर भाजपला मोठी पिछाडी या ठिकाणी दिसते. निलेश, धन्यवाद. आणि या निवडणुकी संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ.